नमस्कार फ्रेंड्स, मी अंजली पडदुने आर्यदर्शनी रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत खूपच क्रिस्पी असा पदार्थ, जो चवीलासुद्धा खूपच चटपटीत आणि चमचमीत असेल आणि 15 ते 20 दिवस आरामात टिकू शकेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी इथे कढई गरम करून त्यात 2 चमचे तेल घालून घेतलंय आणि तेल बऱ्यापैकी गरम झाल्यानंतर या तेलामध्ये आपण घालून घेणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेली मेथी। तर यामध्ये मी 2 वाटी मेथी घालून घेतली। सध्या बाजारामध्ये मेथी आपल्याला लवकरात लवकर आणि चांगली उपलब्ध होते, तर इथे तुम्ही मेथीऐवजी पालक किंवा कोथिंबीरसुद्धा वापरू शकता। आणि या मेथीमध्ये चिमूटभर मीठ घालून ही मेथी आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची। पण ही मेथी परतत असताना त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची, कारण आपल्याला ही जी मेथी आहे ती क्रिस्पी करून घ्यायची आहे। मेथी परतत असताना आपण इथे बघितलं असेल की 2 वाटी मेथी घातली होती आणि तिचं प्रमाण आता कमी झालं आहे आणि हळूहळू या मेथीतलं जे पाणी किंवा एक्स्ट्राचं जे मॉइश्चर असतं ते सुद्धा निघून जातं आहे। या मेथीला जे पाणी सुटलं आहे ते आपोआप आटल्यानंतर ही मेथी क्रिस्पी होते। आणि आता इथे आणखी 4 ते 5 मिनिट आपण ही मेथी व्यवस्थित परतून घेऊ। या मेथीतलं बरंचसं मॉइश्चर कमी झालं आहे आणि पानंसुद्धा बऱ्यापैकी कुरकुरीत झाली आहे। आता गॅस बंद करून हे थोडा वेळ आपण थंड होऊन देणार आहोत आणि तोपर्यंत आपण पीठ भिजवायला घेऊ। तर पीठ भिजवण्यासाठी मी इथे एका मोठ्या बाऊलमध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतल्यानंतर 1/2 वाटी बारीक रवा। ज्या वाटीने तुम्ही गव्हाचं पीठ मोजून घ्याल त्याच वाटीने रवा मोजून घ्यायचा। आणि यानंतर 1 ते 1.5 चमचा लाल मसाला पावडर। तर लाल मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा हळद पावडर आणि 2 चमचे पांढरे तीळ। हे जे तीळ आहेत ते आपण भाजून घेतलेले नाही। आणि चवीनुसार मीठ। आणि आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण जी मेथीची पानं तेलामध्ये भाजून घेतली आहेत आणि आता ती थंड झाल्यामुळं आणखीन क्रिस्पी झाली आहे ती घेणार आहोत। त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण ही पानं भाजत होतो त्यावेळेस आपण त्यामध्ये मीठसुद्धा घातलं होतं, त्यामुळे मेथीचा कडवटपणा किंवा कडूपणा यामध्ये उतरणार नाही। तरी छान क्रिस्पी झालेली पानं यामध्ये आपण मिक्स करून घेऊ आणि परत एकदा सर्व साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि आता यामध्ये 2 चमचे गरम तेलाचं मोहन घालायचं आहे आणि गरम तेलाचं मोहन घातल्यानंतर परत एकदा हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं। तेलाचं गरम मोहन घातल्यामुळं आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो खूपच क्रिस्पी होईल। आणि सर्वात शेवटी आवश्यकतेनुसार पाणी घालून या सर्व पिठाचा आपल्याला एक गोळा मळून घ्यायचा आहे। तर आता आपण इथे बघू शकाल की आपलं छान असं मऊ पीठ भिजवून झालं आहे। हे पीठ भिजवून झाल्यानंतर 5 ते 10 मिनटाकरता हे झाकून ठेवायचं। 5 ते 10 मिनटानंतर हे पीठ छान भिजलं आहे, आता त्यातला आपण काही भाग घेऊ आणि तो हातावर अशा पद्धतीने मऊ करून घ्यायचा आणि नंतर पोळपाटावर त्याची पातळ अशी पोळी तयार करून घ्यायची। पीठ अतिशय मऊ मळल्या गेल्यामुळे ते व्यवस्थित लाटलं जातं आहे। हे पीठ लाटताना पोळपाटाला कुठेही चिकटत नाही, त्याचप्रमाणे आपण आधी याला तेलसुद्धा लावलेलं नाही, कारण आपण जो पिठाचा गोळा तयार केला होता तो खूपच मऊ आणि छान झाला आहे। पण जर तुम्हाला आवश्यकता वाटल्यास तुम्ही थोडंसं पीठ गव्हाचं इथे लावू शकता। तर इथे आपण बघू शकता छान पातळ अशी पोळी लाटून तयार झाली आहे। आणि आता आपण याला जे बाजारात नाचोज मिळतात त्याचा आकार देणार आहोत, तर त्यासाठी मी इथे याचे
असे गोल तयार करून घेतले आणि हे गोल कट करून झाल्यानंतर आपण याला सुरीने अशा पद्धतीने मध्ये कट करून घेऊ, म्हणजे याचा नाचोत्सारखा आकार तयार होईल। तर याऐवजी तुम्ही चौकोनी आकार किंवा आयताकाराच्या लांब पट्ट्यासुद्धा करू शकता। आणि आपण हे तळून घेणार आहोत, तर हे तळल्यानंतर फुलू नाही किंवा फुगू नाही यासाठी अशा पद्धतीने मी यावर सुरीने अशी डिझाईन तयार करून घेतली, म्हणजे त्याला नाचोचा आकार पण आला आणि ही डिझाईनसुद्धा छान वाटली। तर याऐवजी तुम्ही फोकने यावर होलसुद्धा करू शकता। तर अशाच पद्धतीने आपण सर्व हे क्रिस्पी नाचोस तयार करून घेणार आहोत। आणि हे नाचोस करत असतानाच आपल्याला गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं आहे, म्हणजे तोपर्यंत तेलसुद्धा व्यवस्थित तापेल। तर इथे आपण बघू शकता हे क्रिस्पी नाचोस तयार करून झालेत आणि तेलही कढईमध्ये गरम झाले। आता आपण हे सर्व नाचोस गरम तेलामध्ये मंद आचेवर तळून घेऊया। हे तळून घेताना कमी आचेवर तळल्यामुळे जास्त दिवस कुरकुरीत राहतात आणि टिकतात। तर हे नाचोस तळून होईपर्यंत जर तुम्ही आर्यदर्शनी रेसिपीज अँड व्लॉग हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। आणि बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर त्यासमोर जो ऑल हा ऑप्शन येतो तिथे क्लिक करा, म्हणजे ज्यावेळेस आपले व्हिडिओ अपलोड होतील तर त्याचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। आता हे सर्व नाचोज आपण मंद आचेवर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। जर गॅस मोठा केला तर हे करपून जाऊन त्याची चव बदलू शकते, म्हणून ते आपल्याला कमी आचेवरच तळून घ्यायचे आहेत। तर इथे आपण बघू शकता आपण जे हे नाचोस तळायला घेतले होते त्यावेळेस त्याचा रंग आणि आत्ताचा रंग यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये फरक झाला आहे, म्हणजेच आपले हे नाचोस तळून तयार झालेत। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने आपले हे सर्व कुरकुरे म्हणजेच नाचोस तळून तयार झालेत। तर हे तुम्ही चहाबरोबर सुद्धा खाऊ शकता आणि थंड झाल्यानंतर हे आपण एका बर्नीमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे। तर हे क्रिस्पी आणि क्रंची नाचोज तुम्ही जर एकदा खाऊन बघितलेत तर नक्कीच परत परत करावेसे वाटतील असे हे होतात। तर हे खूपच लवकरात लवकर तयार होणारे नाचोज तुम्ही नक्की तयार करून पहा आणि कसे वाटले हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करून शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।